जुना भाजी बाजार बजाज चौक येथील शेतकऱ्यांना माल वाहतुकीस अडचण होते. सदर भाजीपाला उत्पादक शेतकरी रोज बाजारात भाजी घेऊन येतो, तसेच त्यांना 2 ते 3 तास वाहतुकीमध्ये थांबावे लागते. यामुळे शेतकऱ्यांना त्रास होतो, म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीत यांची भाजी विकून द्यावी या मागणीसाठी आज चक्क भाजी विक्रेत्यांनी बाजार समितीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलंय. आता पुढे पावसाळ्याचे दिवस असल्याने जुना भाजी बाजार बजाज चौक येथे चिखल होतो, त्यामुळे आमच्या गाड्या फसतात व यामुळे वाहतुकीस अडचण येते. तसेच पोलिसांचा त्रास होतो, चालन दिल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. अनेक वेळा अपघात देखील झालेले आहेत. येथे गाड्या पार्किंगची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, ट्रॅफिक जाम झाल्यामुळे हमालसुद्धा उपलब्ध होत नाही, यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक त्रास सहन करावा लागतो. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय अधिकारी यांना भाजी विक्रेते शेतकऱ्यांनी निवेदन देत चर्चा करत मागणी केली. यावेळी भाजी विक्रेते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने आदेश काढला होता की भाजी बाजार इथून हलवा म्हणून. आम्हाला भाजी बाजार इथेच पाहिजे नव्हता, त्यासाठी आज आम्ही प्रशासक मॅडम आणि त्या इथल्या सचिवांना भेटलो. आम्ही जवळपास 100-150 शेतकऱ्यांनी त्यांना निवेदन दिलं आणि त्यांनी आमची मागणी मान्य केली. पण त्यांनी याच्यात एक गोष्ट अशी केली की बा आलू कांदा इथून जावा बा, ते आता शक्य नाही, कारण की आलू कांदा आणि भाजी बाजार हे दोन्ही एकमेकाला पूरक आहे. आज शेतकऱ्यांचा मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समितीवर आला. त्यामागचं कारण असं होतं की 4-5 दिवसापूर्वी जी भाजी मंडी आहे ती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आली होती, म्हणजे जी कोरोनाच्या काळात आणल्या गेली होती ती पुन्हा जुन्या जागेवर परत घेऊन जाण्याबाबतचे आदेश प्रशासनाने दिले होते. आणि नवीन रस्त्याचं काम सुरू असल्यामुळं, बजाज चौक ते रेल्वे स्टेशनवाला जो रस्ता आहे त्याचं काम सुरू असल्यामुळं वन वे ट्रॅफिक आहे. तिथून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत, एक गाडी जर थांबली तर संपूर्ण ट्रॅफिक जाम होतं. शेतकऱ्यांनी सकाळी 7 वाजता आपला जर भाजीपाला आणला तर 12 वाजेपर्यंत त्याचा काटा होत नाही. तो पालकाची भाजी असो, मेथी असो, ही चुकून चिमून जाते. अशा परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्यांना त्रास द्यायची भूमिका या कृषी उत्पन्न बाजार समितीने सतत घेतलेली आहे. जी अडचण अशी होती का, जे आता इथं मार्केट आहे ते मार्केट आपलं जुन्या मार्केटमध्ये नेण्याच्या तयारीत आहे, पण तिथे एवढी अडचण आहे का, तिथं जो महिला वर्ग भाजीपाला खरेदी करण्यासाठी येतो, तसेच शेतकऱ्यांच्या गाडीवर टू व्हीलरवर काही शेतकरी छोटे शेतकरी आहे, काही मोठे शेतकरी आहे, काही शेतकरी 4-व्हीलरनी भाजीपाला आणतात तर काही 2-व्हीलरनी आणतात. पण जे 2-व्हीलरनी भाजीपाला आणतात, जे ताजा भाजीपाला तोडून आणून जे ग्राहकाला देतात, तो भाजीपाला आणण्यासाठी जे मदत दुकानं लागते त्यात काही लेडीज वर्ग असते, काही जेंट्स वर्ग असते. त्यात लेडीज वर्गाला काही इजा होते जे 2-व्हीलरनं ताजा भाजीपाला आणते. यासाठी इथली जी जागा आहे आपली, आता जे सध्या घाऊक बाजारपेठ चालू आहे ही सफिशियंटली आहे. आणि तिकडं गेलं तर आमच्या गाड्या 2-2 तास अशा बाहेर उभ्या राहते आणि आम्हाला योग्य तो दर मिळत नाही. जर सोय व्हायची आहे जुन्या मार्केटमध्ये, तोपर्यंत त्या जुन्या मार्केटची आपली सोय होईपर्यंत, तात्पुरता तरी जोपर्यंत तिथली सोय होत नाही तोपर्यंत भाजी मार्केट इथेच राहील. तात्पुरत्या स्वरूपात तरी पण तो इथेच राहील भाजी मार्केट. फक्त ते करू शकतात ना, पण मी प्रशासक यांना त्यांनी म्हणजे आता तात्पुरती आली आहे त्याच्यामुळे एकच महिना झाला, त्याच्यामुळे मी दुसरं असे काय सोय करणार आहे. जे माझ्याच्यानं होते ते पर्यंत करतो, कारण जसं आज तुमचं धान्य बाजारातलं धान्याचंच मार्केट आहे APMC, तर आपल्याला जे शेडची आवश्यकता आहे त्या धान्यासाठी म्हणून आपण ते तात्पुरते हे मागत आहे खाली करून. बाकी तर जे आहे ते करणार समोरचं संचालक मंडळ किंवा बाजार समितीत, त्याच्यातच फायदा आहे खरं म्हटलं तर.